बातमी महायुतीच्या गोटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामधील बैठक ही संपलेली आहे. 1.5 तास ही बैठक चालली, त्यानंतर ही बैठक संपली आहे. मनसे महायुतीत सहभागी होणार का याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. मनसेच्या महायुतीतील सहभागासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात. राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या तिघांमध्ये जवळपास 1.5 तास बैठक झाली. 1.5 तासानंतर ही बैठक संपली आणि या बैठकीनंतर सुद्धा राज ठाकरे महायुतीत येणार की नाही हा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. राज ठाकरे यांच्या सहभागासाठी जोरदार हालचाली महायुतीत सुरू आहे. जवळपास 1.5 तासापेक्षा अधिक काळ ही बैठक सुरू होती, बैठक संपलेली आहे. मात्र बैठक संपल्यानंतर सुद्धा माध्यमांसमोर याबाबत अधिकचा तपशील आलेला नाही, त्यामुळं राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार की नाही याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या तिघांमध्ये जवळपास 1.5 तास बैठक सुरू होती. 1.5 तासानंतर ही बैठक संपली आहे. तर मनसेच्या महायुतीतील सहभागासाठी जोरदार हालचाली महायुतीत सध्या सुरू आहेत. जवळपास 1.5 तासानंतर ही बैठक संपलेली आहे. राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत सुद्धा महायुतीची ही 1.5 तास बैठक सुरू होती. 1.5 तासानंतर ही बैठक संपली आहे. तरी अद्यापही राज ठाकरे हे महायुतीत सहभागी होणार की नाही, त्यांना जर सहभागी झाले तर कोणत्या जागा देणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. अद्यापही या संदर्भात माध्यमांसमोर कुठल्याही नेत्यांनी भूमिका मांडलेली नाही, त्यामुळं राज ठाकरे यांच्याबाबत सस्पेन्स कायम आहे. मात्र 1.5 तास ही बैठक मुंबईत पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे या तिघांमध्ये 1.5 तास बैठक झाली. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत. मनोज, 1.5 तास बैठक पार पडलेली आहे, अधिकचा तपशील या संदर्भात. नक्कीच जगदीश, आपण बघत आहात महायुतीची बैठक बोलवण्यात आलेली होती. मुंबईतील वांद्रे परिसरातील ताजलँड सन हॉटेलमध्ये ही बैठक बोलवण्यात आलेली होती. या बैठकीला आपण बघितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बैठकीला उपस्थित होते. आणि आपण बघितलं या तिघांमध्ये 1.5 तास आणि 1.25 तास मध्ये ही बैठक पार पडलेली आहे. आणि आता बघितलं आपण थोड्या वेळापूर्वी ही बैठक पार पडली आणि तिघेही ताजलँड सन हॉटेलमधून हे बाहेर निघालेले आहेत. आणि आपण बघितलं तर राज ठाकरे यांनी 2 दिवसापूर्वी अमित शहा, केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. आणि भेटी दरम्यान आपण बघितलं तर वेगवेगळ्या विषयावरती चर्चा झालेली होती. आणि महत्वाचं म्हणजे महायुतीमध्ये सामील होण्याबाबत चर्चा झालेली होती. आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलवली होती मनसे नेत्यांची. पण आपण बघितलं 11 वाजता ही मनसे नेत्यांची बैठक होती, पण ही मनसे नेत्यांची बैठक पुढे ढकलली असून राज ठाकरे आज महायुतीच्या बैठकीला आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत राज ठाकरे यांनी बैठक ही केलेली आहे. 1.5 ते 2 तास बैठक झालेली आहे. पण अद्यापही या बैठकीमध्ये काय चर्चा झालेली आहे, कोणते निर्णय घेण्यात आले हे अद्यापही काही समोर आलेले नाही आहे. पण आपण पाहिलं तर जागा वाटपा संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. कुठेतरी नाशिक नाहीतर शिर्डी पैकी जागा साठी मनसे हे आपली भूमिका मांडत आहे. पण आपण पाहिलं तर पहिल्यापासूनच महायुतीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे जागा वाटपा संदर्भात. आणि आपण पाहिलं तर आता 27 तारखेला पहिल्या टप्प्याचे नॉमिनेशन अर्जाचा भरायचा आहे. आणि अद्यापही महायुतीकडून कोणतीही म्हणजे यादी आहे ती महाराष्ट्राची दुसरी यादी आहे ती अद्यापही आलेली नाही आहे. आणि आपण पाहिलं तर एकीकडे महाविकास आघाडीची देखील बैठक सुरू आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासाने ही बैठक सुरू आहे महाविकास आघाडीची. आणि त्यामध्ये आता महायुतीची देखील बैठक ही बोलवण्यात आलेली आहे. पण काय यामध्ये बैठकीने चर्चा झाली अद्यापही समोर नाही आलेला आहे. पण आपण पाहिलं तर अमित शहा यांच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक केलेली आहे. आणि आपण बघितलं या बैठकीमध्ये महायुतीमध्ये सामील होण्याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसंच कुठेतरी जागेसाठी राज ठाकरे आपली मत मांडत आहेत, पण कुठेतरी जागा भेटेल की नाही हे देखील पाहणं गरजेचं पडणार आहे. कारण की राज ठाकरेंना कोणती जागा दिली जाते हे देखील महत्वाचं ठरणार आहे. पण अद्यापही या बैठकीमध्ये काय निर्णय झाले हे समजणार जेव्हा राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधतील, जेव्हा त्यांची बैठक ही नेत्यांबरोबर तेव्हा राज ठाकरे ही चर्चा करतील, तेव्हा समजून येईल की
या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं होतं जगदीश? मनोज, बैठकीनंतर कुठलाही नेता माध्यमांसमोर आलेला नाही, माध्यमांसमोर भूमिका मांडलेली नाही, त्यामुळे बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अद्यापही माहिती नाही आहे. मात्र या बैठकीला चौथा घटक असलेले राष्ट्रवादीचा कोणताही प्रतिनिधी नव्हता, याबाबत काय चर्चा आहे? नक्कीच आपण बघितलं तर महायुतीची बैठक बोलवण्यात आलेली होती, पण ह्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते, पण राष्ट्रवादीचा महायुतीमधला कोणताही नेता या बैठकीला उपस्थित नव्हता. अजित पवार देखील या बैठकीला उपस्थित नव्हते, पण अद्यापही ते समजलं नाही की अजित पवार या बैठकीला का उपस्थित नव्हते. अद्यापही कोणतेही म्हणजे कोणती बाब या बैठकीमधून समोर आलेली नाहीये, कारण की बैठक संपल्या तिन्ही नेते, पहिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघाले, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघाले, आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्या ताज रेन्सल हॉटेलमधून बाहेर पडले, पण अद्यापही काय निर्णय झाला, काय बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले या कोणत्याही बाबतीत काही चर्चा झालेली नाही आहे. आणि हे अद्याप या बैठकीनंतर कधी राज ठाकरे आपली म्हणजे नेत्यांसोबत बैठक करतात आणि कधी माध्यमांशी संवाद साधत यासाठी देखील चर्चा सुरू आहे. जगदीश, धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल.